लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत देशातील 5 टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. या 5 टप्प्यात लोकसभेच्या 543 मतदारसंघांपैकी 429 मतदारसंघात मतदान पार पडलं. म्हणजेच आपण म्हणू शकतो की देशातील 80% मतदान पार पडले. आता राहिलं फक्त 2 टप्प्यातील मतदान. या 2 टप्प्यातील 114 लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडतात. 4 जुलैला मतमोजणी केली जाईल. पण आजच्या राजकीय परिस्थितीत नेते असो वा राजकीय विश्लेषक, कोणीही 12 ते 13 दिवस वाट पाहण्याच्या मनस्थितीत नाही आहे. गृहमंत्री अमित शहांनी ओडिशामधील एका सभेत संबोधित करताना दावा केला की देशातील 5 टप्प्यात झालेल्या निवडणुकीत भाजपला 310 जागा मिळणार आहेत, तर उरलेल्या 2 टप्प्यात NDA जागांचा आकडा 400 पार जाईल. अमित शहाच नाही तर देशातील विरोधी पक्षसुद्धा वेगवेगळे निवडणूक निकालांविषयी वेगवेगळे भाकीत करत आहेत. कोणी म्हणत आहे 4 जुलैला NDA आघाडीचे सरकार स्थापन होईल, तर कोणी म्हणत आहे या लोकसभा निवडणुकीत भाजपला 150 कमी जागा मिळतील. यात काहीही गैर नाही. कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता निवडणुकीत माझा पक्ष हरणार आहे असं मान्य करणार नाही. पण नेत्यानंतर येतात राजकीय विश्लेषक, सर्वेक्षण करणाऱ्या संस्था आणि देशातील प्रसिद्ध सेफॉलॉजिस्ट. ही मंडळीसुद्धा आपल्या परीने अंदाज बांधत आहेत. यामध्ये दोघांची नावं प्रामुख्याने घ्यावी लागतात. यातील एक नाव म्हणजे योगेंद्र यादव. कधी काळी भारतात निवडणूक निकालांचे अचूक भाकीत करण्यासाठी प्रसिद्ध झालेले योगेंद्र यादव आता राजकीय विश्लेषक कमी आणि राजकीय नेते जास्त आहेत, त्यामुळे त्यांचे विश्लेषणाला भाजप विरोधी माध्यमांमध्ये महत्त्व दिले जात असले तरी देशाच्या मुख्य धारेच्या राजकारणात आणि मीडियामध्ये त्यांना महत्त्व मिळत नाही. याला कारण आहे त्यांची राजकीय भाकीतं फक्त चुकीचेच ठरत नाहीत, तर त्यांचं विश्लेषणसुद्धा विरोधकांची पाठराखण करणारेच असते, त्यामुळे त्यांच्या विश्लेषणाला आपणही महत्त्व देणार नाही. योगेंद्र यादव यांना वगळून आजच्या घडीला अंदाज बांधण्यात किंवा राजकीय रणनीती ठरवण्यात आघाडीवर असलेलं नाव आहे ते म्हणजे प्रशांत किशोर यांचं. प्रशांत किशोर यांचा राजकीय पटलावर रणनीतीकार म्हणून उदय झाला तो 2014. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदींसाठी सोशल मीडियाची रणनीती ठरवण्यात आणि मोदींच्या प्रचाराची योजना आखण्यात प्रशांत किशोर आणि त्यांच्या आयपॅक या संस्थेचा मोठा वाटा होता. 2014 प्रशांत किशोर यांनी देशभरातील राजकीय पक्षांसोबत आणि नेत्यांसोबत काम केलं. मागच्या 2 वर्षापासून राजकीय रणनीतीकार म्हणून निवृत्ती घेऊन त्यांनी जनसुराज या नावाने बिहारमध्ये पाययात्रा काढली आहे. त्यांचं स्वप्न आहे बिहारमधील 2025 विधानसभेत निवडणूक लढवणं. बिहारच्या प्रवासात असतानासुद्धा अधूनमधून माध्यमांना ते मुलाखती देत असतात. सध्या अशाच एका मुलाखतीमध्ये त्यांनी दावा केला आहे की भाजपला या लोकसभा निवडणुकीत 300+ जागा मिळतील. यासाठी त्यांनी काही विश्लेषणात्मक कारणंसुद्धा दिली आहेत. त्यांच्या याच विश्लेषणावर आपण एक नजर टाकणार आहोत. त्याबरोबरच त्यांच्या आजपर्यंतचा राजकीय रणनीतीकार आणि राजकीय नेता बनण्याच्या प्रयत्नाचा इतिहाससुद्धा थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रेयश खरात आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. गोष्ट आहे 2011. नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि देशभरात गुजरात मॉडेलची चर्चा होती. अशाच वेळी त्यांच्या टीममध्ये एंट्री होते प्रशांत किशोर यांची. 34 वर्षाचे प्रशांत किशोर हे आफ्रिकेत UN नोकरी सोडून मोदींच्या टीममध्ये काम करायला आले होते. 2012 प्रशांत किशोर यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत मोदींच्या सोशल मीडिया आणि प्रचाराची रणनीती बनवण्याचे काम केले. त्यांच्या कामाला म्हटलं गेलं पॉलिटिकल ब्रँडिंग. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपनं मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केल्यानंतर सुद्धा प्रशांत किशोर यांनी मोदींच्या पॉलिटिकल ब्रँडिंगचं काम पाहिलं. 2014 भाजपच्या विजयात प्रशांत किशोर यांचा किती हात होता हे तर कोणी सांगू शकत नाही. पण मोदींच्या या ऐतिहासिक विजयाने प्रशांत किशोर यांच्या राजकीय रणनीतीकार म्हणून देशभरात ख्याती झाली. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी मोदींच्या टीमचे काम सोडून भाजप विरोधकांसाठी राजकीय रणनीती बनवण्याचे काम सुरू केले. 2015 विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपला रोखण्यासाठी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या लालू यादव आणि नितीश कुमार यांना एकत्र आणण्यात आणि त्यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यात प्रशांत किशोर यांच्या आयपॅकचा मोठा हात होता. यामध्ये त्यांना मोठं यशही मिळालं. लालू आणि नितीश यांच्या जोडीने निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव घडून आणला. यानंतर प्रशांत किशोर यांनी 2017 उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी काम केलं. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना सोबत घेऊन प्रशांत किशोर यांनी UP को ये साथ पसंद है, UP के लड़के अशा घोषणा देऊन प्रचारात रंगत आणली खरी. पण निकाल लागल्यानंतर उत्तर प्रदेशच्या जनतेला ना UP के लड़के पसंद आले ना UPला त्यांची साथ पसंद आली. काँग्रेस आणि सपा आघाडीचा या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. हा प्रशांत किशोरसाठी मोठा सेटबॅक होता. तरीही प्रशांत किशोर यांनी पंजाबमध्ये अमरिंदर सिंह, तामिळनाडूत MK स्टॅलिन, आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्यासारख्या नेत्यांसाठी काम केलं. पण प्रशांत किशोर यांची 2014 चर्चा झाली ती
2019 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत. यामागे कारण होतं ते म्हणजे 2019 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात थेट लढत होती. भाजप 100 बळावर बंगालमध्ये सत्तेत येईल असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत होते. पण प्रशांत किशोर यांनी दावा केला की बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप 3 अंकी आकडा म्हणजेच 100 किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकल्यास मी राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणं बंद करेन. प्रशांत किशोर यांच्या दाव्याची त्यावेळी मजाक उडवण्यात आला. पण बंगालच्या निवडणुकीचा निकाल लागताच प्रशांत किशोर यांनी केलेला दावा खरा ठरला. सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या भाजपला बंगालमध्ये फक्त 77 जागा जिंकता आल्या होत्या, तर तृणमूल काँग्रेसला या निवडणुकीत 215 जागांवर विजय मिळाला. या निकालाने सर्वांना आश्चर्यात तर टाकलेच, त्यासोबतच प्रशांत किशोर यांची मोठी ओळखसुद्धा निर्माण झाली. या ओळखीचा फायदा घेण्यासाठी प्रशांत किशोर यांनी आता राजकीय रणनीतीकार बनण्याच्या जागी राजकीय नेता बनण्याचं स्वप्न बाळगून मागच्या 2 वर्षापासून बिहारच्या गावागावात फिरत आहेत. त्यांच्या फिरण्याचा उद्देश हा 2025 होणारी बिहारची विधानसभा निवडणूक लढवण्याचा आहे. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ना कोणाला समर्थन दिलंय ना आपला उमेदवार उभा केलाय, तरी एक प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार म्हणून माध्यमांचे प्रतिनिधी प्रशांत किशोर यांची मुलाखत घ्यायला जात आहेत. त्यांना या लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील याविषयी अंदाज बांधण्याससुद्धा सांगण्यात येत आहे. तर प्रशांत किशोर यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपला या लोकसभा निवडणुकीत 303 किंवा त्याहून अधिक जागा मिळतील. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये खळबळ उडाली, कारण 2014 प्रशांत किशोर यांनी भाजपच्या विरोधात काम केलेलं आहे. काही वर्षापूर्वी काँग्रेससोबतसुद्धा जुळवून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, पण या प्रयत्नात त्यांना यश आलं नाही. जो माणूस बंगालमध्ये भाजपनं 100 जागा जिंकल्यास संन्यास घेईल अशी जाहीर घोषणा करतो तोच माणूस 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपनं 2019 अधिक जागा जिंकेल असं कसं काय म्हणू शकतो, हा प्रश्न विरोधकांच्या इंडिया आघाडीला पडला आहे. भाजप 2024 लोकसभा निवडणुकीत 303 अधिक जागा जिंकेल हा दावा करण्यामागे प्रशांत किशोर यांनी काही कारणंसुद्धा दिली आहेत. प्रशांत किशोर यांच्या मतानुसार 2019 भाजपच्या 303 जागांपैकी जवळपास 250 जागा या उत्तर आणि पश्चिम भारतातून आल्या होत्या. इंडिया आघाडी आणि भाजप विरोधी पक्ष कितीही दावा करत असले तरी उत्तर आणि पश्चिम भारतात भाजप विरोधी लहर नाही आहे. या भागामध्ये आजही मोदी फॅक्टर चालत आहे, येथे भाजपला नुकसान होणार नाही असं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे. यासाठी त्यांनी उदाहरण दिलं आहे ते उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं. प्रशांत किशोर यांच्या मते विरोधक आणि काही राजकीय विश्लेषक उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 20 जागांचे नुकसान होईल असा दावा करत आहेत. पण हे विश्लेषक विसरलेत की 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 62 जागाच मिळाल्या होत्या, म्हणजेच भाजप आधीपासूनच उत्तर प्रदेशमध्ये 20 जागांवर पराभूत झालेले आहे. यावेळीसुद्धा भाजपला 20 जागांवर विजय मिळवता आला नाही तरीही भाजप आपल्या जागा कमी होणार नाहीत, तर त्या तितक्याच राहतील. उत्तर प्रदेशनंतर प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्राचंसुद्धा उदाहरण दिलं. देशभरातील राजकीय विश्लेषक महाराष्ट्रात महाविकास आघाडी भाजपप्रणित महायुतीला चांगली टक्कर देईल असा अंदाज व्यक्त करत आहेत. पण प्रशांत किशोर यांनी विरोधकांचा हा दावा खोडून काढत काही आकडेवारी पुढे केली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे 23 खासदार निवडून आले होते, तर महाविकास आघाडी 20 ते 25 जागा जिंकण्याचा दावा करत आहे. महाविकास आघाडीचा हा फक्त दावा आहे, त्यांनी या जागा जिंकल्या नाहीत. प्रशांत किशोर यांच्या मतानुसार महाविकास आघाडीने दावा केलेल्या जागांवर महाराष्ट्रात विजय मिळवला तरीही भाजप येथे मोठे नुकसान होणार नाही, कारण भाजपच्या येथे फक्त 23 जागा आहेत, त्यामुळे उत्तर आणि पश्चिम भारतात भाजपनं आपली ताकद कायम राखली असल्याचं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे. प्रशांत किशोर यांना 303 अधिक जागा भाजपला कुठे मिळतील असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं की उत्तर आणि पश्चिम भारतात भाजपनं आपली ताकद कायम राखली आहे, तर पूर्व आणि दक्षिण भारतात म्हणजेच बिहार, बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातील 225 जागांपैकी 50 जागांवर 2019 लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. यावेळी भाजपचा बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूत जागा वाढतील. त्यामुळे या वाढलेल्या जागांच्या बळावर भाजप 2019 मिळवलेल्या 303 जागांहून अधिक जागा 2024 लोकसभा निवडणुकीत जिंकेल असा दावा प्रशांत किशोर करत आहेत. तुम्हाला काय वाटतं, प्रशांत किशोर यांचं हे विश्लेषण बरोबर ठरेल का? भाजप या लोकसभा निवडणुकीत 100 बळावर 300 आणि NDA 400 पार करेल का, की विरोधकांची इंडिया आघाडी भाजपला धक्का देईल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही याला लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.